यस न्यूज मराठी चैनल चा ताजा घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चैनल सब्सक्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी जयेश, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। 5 दिवसात 190 स्वस्त धान्य दुकानाची तपासणी, 17 दुकानांवर कारवाई। संचारबंदीच्या काळात गरजू आणि लाभार्थ्यांना रेशन धान्य मिळत नसल्याने याबाबत नागरिकांनी तक्रार करण्यात आल्यामुळे 5 दिवसात 190 स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून 17 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना रेशन धान्य मिळत नसल्याबाबत आलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांनी दिलेल्या आदेशावरून जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली। या भरारी पथकांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार स्वस्त धान्य दुकानदार, संवेदनशील स्वस्त धान्य दुकानदार या ठिकाणी त्यांनी भेट देऊन तपासणी केली। यावेळी 5 दिवसात 190 स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून त्यातील 17 दुकानांवर कारवाई करण्यात आली। त्यात 3 स्वस्त धान्य दुकान हे रद्द करण्यात आले असून 1 स्वस्त धान्य दुकान निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा कासवे देवकाते यांनी दिली आहे। प्रतिनिधी संदीप कुमार जाधव, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता सातारा।